नावेखाडी उत्तरपाडा येथील श्री म्हसेश्वर मंदिराचा तृतीय वर्धापन दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंदिराला भेट देत म्हसेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान या कार्यक्रमावेळी शिवसेना रायगड जिल्हाध्यक्षपदी अतुल भगत आणि उरण विधानसभा निरीक्षकपदी रुपेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सागर शेठ ठाकूर, अरुण शेठ ठाकूर, सीएल ठाकूर, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजपचे तालुका चिटणीस जयवंत देशमुख, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, शैलेश भगत, रवी नाईक, योगिता भगत, भाजपचे तालुका चिटणीस जयवंत देशमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील, वामनशेठ म्हात्रे, सदानंद देशमुख, सुहास भगत, कमलाकर देशमुख, योगिता भगत, निकिता खारकर, विनायक कोळी, किरण देशमुख, मनोज आंग्रे, पी ए कोळी, निलेश खारकर, मदन पाटील, मीनाक्षी पाटील, रंजना पाटील, सुनीता भोईर, जागृती म्हात्रे, ललिता भोईर, नरेश मोकल, चंद्रकांत भोईर, किशोर घरत, निलेश खारकर, किशोर पाटील, सुनील कोळी यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ही कमिटी जो सी एल ठाकूर अध्यक्ष उपाध्यक्ष जे आणि त्या सर्व जी कमिटी आहे त्या कमिटीच्या आग्रह खातर आपण हे सर्व केलं. चांगलं काम केलं ना, चांगलं झालं की वाईट झालं? आता हे चांगलं काम केलं आणि काही रथदृष्टांना तेही दिसत नाही की चांगलं काम आहे, याला आपण काहीतरी विरोध करू नये. पण ते काही ना काही टोकत असतात, शेकोकडे लिहित असतात. इतर लोक येतात आनंदाने बघतात, आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक सुद्धा येतात, येतात बघतात, सदरतात. पुणे भाईंदरला आणि इकडं तिकडं तिकडं कुठल्या कुठे सर्व्हिसला इन्स्पेक्टर काय आहेत ते पण इथे राहायला आले, ते पण इथे येतात. म्हणजे घनसोली पासून, दुर्ग्या पासून, इकडं अलिबाग पासून, कोपली पासून सगळे लोक फिरायला येतात. आणि वयस्कर बिचारे असतात, ते सुद्धा आशीर्वाद देतात. मला बस इतका आशीर्वाद मला भरपूर झाला. बाकी शिडकोने काही करायचं ते करू दे, आपण मला घाबरत नाही.